तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल आणि थंबनेलवरती पण बघितलं असाल, आज आपण एक सोशल मीडिया जो बॅनर असतो तो कसा करायचा आहे तो मला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये बघा, काही टेक्स्ट इफेक्ट आहेत, काही नवीन इफेक्ट आहेत, ते तुम्हाला आज सांगायचे आहेत या व्हिडिओमध्ये. आणि बऱ्यापैकी जर म्हणून असं की टेक्स्ट इफेक्टवर तुम्ही व्हिडिओ बनवत नाही, तर एक आज छोटासा एक टेक्स्ट इफेक्ट आहे ते सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर कसं आहे ते तुम्हाला कळलं पुढे जाऊन. तर मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि ती शेजारची बेल आयकॉन आहे प्रेस करून ऑलवरती करा, तर नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो, आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, आता एक मी बॅकग्राऊंड घेतलेली आहे, ही रेडीमेड तयार केलेली बॅकग्राऊंड आहे. मित्रांनो, आपण एक फोटो आहेत ते इम्पोर्ट करून घेऊ. जे फोटो आहेत काय आपल्याला एक पेंज एक म्हणायला हरकत नाही. ओके, हे इम्पोर्ट. आणि मला एक सांगा होतं मित्रांनो, हे जे मी काही डिझाईन केलेले आहेत ते मी ह्यावेळेस दिले नाही त्या फाईलमध्ये. कारण काय, काय काय जण काय करतात, मी अशी एक सोशल मीडियाचा बॅनर बनवला होता, तर काय करतात माझेच डिझाईन तिथं खाली टाकून ते स्वतःच्या नावाने हे करतात. तर स्वतः तुम्ही जे डिझाईन तयार करताना मित्रांनो, ते तुम्ही तिथे ते टाकत जाऊ जे तुम्ही स्वतः तयार करता. बाकी तुम्ही जर घेतले काय हरकत नाही, पण तुम्ही जे डिझाईन करता स्वतः ते तुम्ही ते टाकत जा त्यासाठी की जे लोकांना कळेल की तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार करता. तुम्ही माझ्यापेक्षा पण काही चांगले करत असाल तर तुम्ही ते टाकत जावं. असं काही नाही की हेच डिझाईन टाकले पाहिजे. काय काय जण माझे डिझाईन हे टाकतात तिथं खाली सॅम्पल म्हणून. तर ते तुम्ही तुमच्या जे काही डिझाईन असतील तयार केले ते तुम्ही तयार करून टाका. आणि पी एच डी फाईल पण नाही दिली. जे मी डिझाईन तयार करतो ते काय करतात, नाव काढतात, स्वतःचं नाव टाकतात. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आणि जी माझी डिझाईन तेच ठेवतो, बाकी काही करत नाही. मग तुम्ही शिकणार नाही ना मित्रांनो, जे कसा बॅनर बनवला जे इफेक्ट आहे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही फक्त पी एच डी मध्ये चेंज करा, त्यासाठी पी एच डी फाईल पण नाही दिलेली. तुम्ही स्वतः बनवा, व्हिडिओ बघा आणि स्वतः व्यवस्थित बनवून ते पोस्ट करा तुमचे इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, जेणेकरून तुम्हाला ऑर्डर्स भेटतील, क्लायंट भेटतील तुम्हाला. ओके, तर मित्रांनो तुम्हाला दाखवत होता, हे मी डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करतो पेजवरती आपल्या. ओके, इथं असं. ओके, असं एक असं ठेवू. तर मित्रांनो, आता जे पुढचं आहे, आता एक कट करू आपण. आता जो टेक्स्ट इफेक्ट आहे तो घेऊ. ओके, हा जो एक टेक्स्ट इफेक्ट आहे छोटा करू जरा, आणि डिझाईन पण सध्या तरी हाईड करू आपण. पहिले हे जे टेक्स्ट आहे त्याला इफेक्ट देऊ व्यवस्थित. हे जे एक काय म्हणू शकतो, एक पान आहे. आता हे कशाचं आहे मला नेमकं माहीत नाही. तर डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, आणि इथं फक्त व्यवस्थित काय करू, मोठं करू ह्याला अशा पद्धतीने. आणि हे टेक्स्टच्या मागच ठेवा का, जेणेकरून एक चांगला इफेक्ट जनरेट होईल. ओके, आणि अजून एक कॉपी करू, कंट्रोल जे, कंट्रोल टी, रोटेट करायचं त्याला 90 degrees किंवा हॉरिझॉन्टल करू आपण. ओके, फ्लिप्ट हॉरिझॉन्टल. आणि हे छोटं करायचं असं अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने ठीक आहे. एक थोडंसं याच्या मागच येऊ जेणेकरून दिसायला पण चांगलं दिसेल. ओके, जी आपली जी डिझाईन आहे, म्हणजे ते जे काय माझी डिझाईन आहे तयार केलेली, ते पहिले सिलेक्ट करू आणि इथं व्यवस्थित एक प्रकारे ॲडजस्ट करू. ओके, अशा पद्धतीने. आणि कंट्रोल जे करायचं, तुम्ही जे डिझाईन घेताल तुमचे अशा पद्धतीने ग्रुपने लावा, आणि कंट्रोल टी करा आणि अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म करा एक प्रकारे ह्या बॅकग्राऊंडवरती अशा पद्धतीने. आणि ह्याला काय करायचं, आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. ओके, त्याला काय करायचं, ओव्हरले इफेक्ट द्या. ओव्हरले देऊ शकता किंवा तुम्हाला जो वाटेल तो सॉफ्ट लाईट वगैरे काय अजून कोणताही असेल तो ओव्हरले देऊ आपण. आणि सिम्पलमध्ये काय करू, एक प्रकारे ग्लॉसी ब्लर इफेक्ट देऊ जरा थोडासा, जेणेकरून ते एक प्रकारे डेप्थ वाटर म्हणजे एक प्रकारे ब्लर थोडंसं इफेक्ट चांगलं दिसेल त्याला, जेणेकरून आणि थोडीशी ओपेसिटी पण कमी करा. ठीक आहे, एक चांगला इफेक्ट क्रिएट होते. आणि तुम्ही जर म्हणा असाल की हे कट टू कट असं डिझाईनवरती, पण तेवढं खास वाटत नाही मला तरी. तुम्हाला जर जसं वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता. मला तर असं ही जी शार्पनेस आहे तीच जरा चांगली वाटते. ओके, जी बॉर्डर अशी बघते तुम्ही मागं तीच जरा चांगली वाटते, त्यात मी असंच ठेवतो. ओके, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. आणि हे काय करायचं, आपल्याला मास्क करायचं आहे आणि इरेजर सिलेक्ट करा. कोणताही ब्रश सिलेक्ट करू शकता, मी वाटल्यास हा घेतो आपला
पावडर ब्रश, तर पावडर ब्रश सिलेक्ट केला. आता नॉर्मल काय करायचं इथं, फक्त जे जे टेक्स्ट आहे तिथं आपण काय करायचं आपल्याला इथं ते ड्रॅग करायचं आहे, म्हणजे तिथला भाग तेवढं इरेज करायचं आहे. तर इथे मी एवढा भाग इरेज करतो जेणेकरून काय ते काय होतं रिफ्लेक्ट होते, जे टेक्स्ट आहे त्याचा जो इफेक्ट आहे एकमेकांमध्ये रिफ्लेक्ट होते आणि ते दिसायला चांगलं दिसत नाही. हे जे असं चांगलं दिसतं एक प्रकारे. आता जो इफेक्ट वापरायचा आहे टेक्स्टला तो म्हणजे असा, तो म्हणजे आपल्याला एक शॅडो द्यायची, ती म्हणजे ब्रश गॅस सिलेक्ट करायचं ब्रश आणि एक सर्कल सिलेक्ट करा. ओके अशा पद्धतीने सर्कलचा जो ब्रश आणि त्याला काय करायचं इथं एक प्रकारे असं तुम्हाला दाखवतो एक प्रकारे असं हार्डनेस कमी करायचं आणि त्याचा अँगल एकदम असा बारीक करायचा असं एक. तर अँगल त्याचा बारीक केला आता त्याला थोडं काय करू आपण एक छोटं करू एक प्रकारे. ओके न्यू रे सिलेक्ट करा त्याच्या खाली घ्या, ब्लॅक कलर तुमचा सिलेक्ट असला पाहिजे आणि जे हे असे पॉईंट आहेत तिथं असं पेस्ट करा अशा पद्धतीने एक पेस्ट करा. ओके हे अशा पद्धतीने तिथं पेस्ट करा जेणेकरून चांगला इफेक्ट क्रिएट होईल. न्यू लेअर घ्या परत आणि सिम्पलमध्ये इथं डायरेक्ट आता थोडंसं मोठं करू आणि त्याची अजून अँगल जरा काय अजून बारीक करू. ओके तुझी सर्कलची जी एक प्रकारे टिल्ट करू पण तर इथं डायरेक्ट काय करायचं मला असं डायरेक्ट ड्रॅग करायचं आहे याच्यावरती ती शॅडो दिसली पाहिजे यासाठी. ओके हे अशा पद्धतीने आणि त्याची ओपेसिटी काय करा आता कमी करा एक प्रकारे जेणेकरून नॉर्मल दिसलं पाहिजे जास्त नाही. ओके अशा प्रकारे एक चांगला अजून एक स्टेकचा इफेक्ट शॅडोचा इफेक्ट क्रिएट होतो आपला. आता मित्रांनो काय करायचं सिम्पलमध्ये तुम्हाला एक टेक्स्टवरती आपला एक इफेक्ट सांगतो तो म्हणजे काय करायचं आहे सिम्पलमध्ये एक असा काय म्हणू शकतो एक रेक्टँगल असा एक सिलेक्ट करा. ओके आणि ते टेक्स्टच्यावरती घ्या आणि इथं सिम्पलमध्ये याचा कलर कोणता पण घेऊ शकता नाहीतर हा घ्या आपण चेंज करू देत नंतर तुम्हाला दाखवतो कसं करतात चेंज. सिम्पलमध्ये असं एक रोटेट करा एक प्रकारे रोटेट केलं वाटलं अजून थोडं छोटं करू खाली साईज आणि काय करायचं सिम्पलमध्ये तुम्हाला आता कंट्रोल दाबून ठेवायचं आहे आणि जे टेक्स्ट आहे त्याच्यावरती हे जे टेक्स्ट आहे जे टेक्स्टची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं जेणेकरून सिलेक्शन चालू होईल आणि इथं काय करायचं हे असं सिलेक्ट राहून द्यायचं लेअर आणि इथं मार्क्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं जेणेकरून सिम्पलमध्ये बघा एक प्रकारे क्रिएट क्लिपिंग मास्क टाईप इफेक्ट जनरेट होतो एक प्रकारे त्या टेक्स्टमध्ये इफेक्ट आलेला आहे. तुम्ही क्रिएट क्लिपिंग मास्क पण करू शकता तसं काही नाही पण एक अशा पद्धतीने इफेक्ट मला वाटला त्यामुळे तुम्हाला एक टेक्निक सांगितली वेगळी. आता ह्याला काय करायचं सिम्पलमध्ये ओव्हरले इफेक्ट पण देऊ शकता पण दिसणार नाही तर इथं कलर बर्न इफेक्ट द्यायचा कलर बर्न जेणेकरून बघा एक प्रकारे चांगला इफेक्ट क्रिएट होतो आहे तुम्हाला दाखवतो इथं बघा एक प्रकारे असं टेक्स्टला चांगला इफेक्ट क्रिएट होतो आहे. तर अजून एक आपण काय करतो असं अँगल चेंज करू द्यायचा थोडं वरती घेऊ. ओके अशा पद्धतीने ओके अशा पद्धतीने नाही तर काय होईल आणि तुम्हाला काय करायचं ह्याचं कलर बदलायचं असेल ना इथं सिम्पलमध्ये तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केलं की इथनं तुम्ही सिम्पल असे कलर वगैरे चेंज करू शकता. ह्याचा हाच उपयोग आहे की इथनं आपल्याला समजा मला कलर चेंज करायचा असेल त्या इफेक्टचे तर कसं करणार ते इथं अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट क्लिपिंग मास्क केलं तर त्याला परत डबल क्लिक करा लेअरच्या पॅनल ओपन करा कलर ओव्हरले वगैरे ते सगळं त्यांनी होऊ शकतं पण ह्यानी सिम्पल इथनं तुम्ही डायरेक्ट कलर वगैरे चेंज करू शकता सिम्पलमध्ये. हे असे पण तुम्हाला कुठला चांगला वाटतो ठेवू शकता तुम्ही मी आता बघतो कुठला हा ठीक वाटतो मला सेम इफेक्ट आपल्याला वापरायचा इथं. तर मी काय करतो आता कंट्रोल जे करतो कारण की हाच इफेक्ट खाली आपल्याला देता येणार नाही यासाठी कंट्रोल जे केलं ही लेअर मी काय केली डिलीट केलेली. ओके कंट्रोल टी खाली ट्रान्सफॉर्म ओके परत सिलेक्शन चालू मास आणि सिम्पलमध्ये असा इफेक्ट आलेला आहे. त्याची ओपेसिटी आपण काय करू कमी करू अजून जरा. ओके अशा पण ह्याची पण जरा थोडीशी ओपेसिटी नॉर्मल कमी करू एक प्रकारे चांगला इफेक्ट क्रिएट होतो बघा एक प्रकारे. तुम्ही अशा पद्धती अजून सर्कलमध्ये किंवा अजून कोणत्याही शेपमध्ये तुम्ही अजून इफेक्ट देऊ शकता. तर मित्रांनो आता जे पुढचं टेक्स्ट आहे ते आपण ड्रॉप ड्रॅग अँड ड्रॉप करू आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून इफेक्ट क्रिएट करायचं असेल तुम्ही हे जे शेप आहेत किंवा काय म्हणू शकतो इमेज येते कंट्रोल जे करा आणि मग थोडासा अजून ब्लर इफेक्ट वापरून हे बॅकग्राऊंडला तुम्ही देऊ शकता. समजा तुम्हाला वाटलं आहे बॅकग्राऊंडला अजून पाहिजे इफेक्ट तर सिम्पलमध्ये ब्लर आणि बॉक्स ब्लर इफेक्ट वापरायला इमेजला आणि सिम्पलमध्ये कलर
किंवा ओवरले इफेक्ट वापरा, ओवरले, जेणेकरून अजून इफेक्ट क्रिएट होईल. ओके, जर तुम्हाला करायचं असेल तर त्या बॅकग्राऊंडवरती अजून. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला मी जे काही टेक्स्ट आहे ते पहिले इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. पहिले मित्रांनो इथं बघा, मी टेक्स्ट जे काय होते ते मी डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप केलेत. ओके, तर मित्रांनो बाकी काही नाही, आता हे तुम्ही खाली एक शेप क्रिएट करून, फक्त काय केलं आहे मी इथं एक एक प्रकारे इथला जो कलर आहे, कलर कॉम्बिनेशन एक प्रकारे इथला मी मिळतो उद्या डायरेक्ट इथनं ड्रॅग असं पिक केला डायरेक्ट आय ड्रॉपनी, आणि सिम्पलमध्ये काय केलं फक्त मी इथनं असं चेंज केला, जो चांगला वाटला असा ठेवला मी एक प्रकारे, मला चांगला वाटला तो कलर एक प्रकारे असा अशा पद्धतीने, तर असं ठेवू शकता तुम्ही एक प्रकारे, आणि एक चांगली डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. तुम्हाला जर वाटलं अजून इफेक्ट क्रिएट करायचं, तुम्ही अजून या डिझाईनमध्ये अजून इफेक्ट क्रिएट करू शकता तर तुम्हाला अजून वाटेल तसं. नक्कीच मला हे डिझाईन तयार करून इंस्टाग्रामला नक्कीच टॅग करा. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटेल नक्की सांगा कमेंट बॉक्स. मेन चॅनल मित्रांनो चॅनल करून असेल सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बॅकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो. आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.